दरम्यान नाशिक मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टर बळीराम शिंदे यांचा मृत्यू हत्या असल्याचे अनेक पुरावे आता समोर येत आहेत. याबाबत शवविच्छेदन अहवाल जी 24 तासच्या हाती लागलाय. त्यात शिंदे यांना इंजेक्शन आणि सलाईन देण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळे कैदी असलेल्या डॉक्टरनं दुसऱ्या कैदी असलेल्या डॉक्टरला परस्पर सलाईन का दिल्या हा प्रश्न निर्माण झालाय. डॉक्टर बळीराम शिंदेचा मृत्यू कसा झाला, शिंदेचा नैसर्गिक मृत्यू की खून, झी 24 तासच्या हाती शवविच्छेदन अहवाल. डॉक्टर बळीराम शिंदे यांचा धुळे जिल्हा रुग्णालयानं दिलेला हा शवविच्छेदन अहवाल. शिंदे यांच्या हातावर सलाईन आणि इंजेक्शन दिल्याच्या स्पष्ट खुणा असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. मात्र इतर कसलाही आजार यात असल्याचा उल्लेख नाही. सकृत दर्शनी सर्व काही सुस्थितीत असल्याचं दिसत असूनही त्यांचा मृत्यू का झाला याचा प्राथमिक अहवालात निर्णय राखून ठेवलाय. डॉक्टर शिंदे यांची शुगर वाढली असताना याच कारागृहात कैदी असलेल्या डॉक्टर मुंडे आणि एका दुसऱ्या शिकाऊ डॉक्टरनं ग्लुकोजचे सलाईन देण्याचा उद्देश काय हा प्रश्न आहे. तिथं उपस्थित असणारे अधिकारी श्री लटपटे यांनी अधीक्षकांना फोन करून सांगितलं तरी देखील त्यांनी त्याला दवाखान्यात नेण्याबाबतचे तात्काळ आदेश दिलेले नाही आहेत हे एक दिसतंय. त्यानंतर 11 वाजेपासून तर 12:45 डॉक्टर त्याला उपचार करतायत असं दाखवलेलं आहे. पण काय उपचार झाले त्याच्यावर, तो यांच्या हलगर्जीपणामुळे मेलेला आहे. त्यावेळी तिथं नियुक्त डॉक्टर कुठे होते? स्वतः डॉक्टर असलेला कैदी 15 तासांपासून मागणी करत असूनही त्याला उपचार का मिळाले नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तेव्हा तिथे अपॉइंटेड डॉक्टर्स आहेत, गव्हर्नमेंटकडनं जेलसाठी अपॉइंटेड डॉक्टर्स आहेत किंवा सिव्हिलमध्ये डॉक्टर्स अपॉइंटेड आहेत, तर निश्चितपणे त्या कैद्यांचं, मग तो कुठलाही कैदी असो, डॉक्टर कैदी असो किंवा नॉन डॉक्टर असो, तर त्याला ट्रीटमेंटचा अधिकार होऊ शकत नाही. या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाला द्यावीच लागतील. मात्र कारागृह हा कैद्यांचा कत्तलखाना झालाय का याचं गंभीर उत्तर सरकारला देणं गरजेचं आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. याच संदर्भात झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केले आहेत. घटना घडून गेल्यावर वारंवार चौकशीची मागणी करूनही दुर्लक्ष का होत आहे? कारागृहातलं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? कारागृहाच्या डॉक्टर ऐवजी कैद्यांकडून उपचार का केले जात आहेत? हृदयविकार पूर्व चाचणी कैद्यांची का केली नाही? भ्रूण हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर मुंडे आणि डॉक्टर कांबळेची तातडीनं बदली का झाली? याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, नाशिक कारागृहामध्ये कैद्यांचे जे काही मृत्यू होत आहेत ते नैसर्गिक नाहीत तर ते घडवले जात आहेत या आरोपाला बळकटी देणारा डॉक्टर बळीराम शिंदे यांचा शवविच्छेदन अहवाल आहे का? काय सांगतो हा नेमका अहवाल? खरं म्हणजे हा अहवाल प्राथमिक अहवाल आहे, अजून फायनल विसेराचा जो अहवाल आहे तो यायचा बाकी आहे. पण पहिल्या प्राथमिक अहवालामध्ये किमान सिम्पटम्स जे दिलेली आहेत, म्हणजे जे काही आरोप होत आहेत की त्यांना सलाईन लावण्यात आल्या आहेत आणि त्यांना डायबिटीज असताना ग्लुकोजच्या सलाईन का लावण्यात आल्या, ते एवढ्या मोठ्या सलाईन ॲट अ टाईम 5-5, 7-7 सलाईन 10-15 मिनिटाच्या काळात देण्यात आल्या, त्याचं कारण काय होतं आणि त्या खुणा आता पोस्टमार्टमच्या अहवालामध्ये सुद्धा समोर आल्या आहेत, म्हणजे नक्कीच या ठिकाणी काहीतरी काळेबेरं आहे. या मागचं कारण मात्र या अहवालात देण्यात आलेलं नाही आहे, कारण की ग्लुकोज कोठ कसल्या सलाईन होत्या, कसली इंजेक्शन देण्यात आली याचाही तपास या ठिकाणी नाही आहे. ज्यावेळेस विसोरा रिपोर्ट येईल त्यामध्ये बॉडीमध्ये जे जे काही चेंजेस झालेले असतील त्यावरून हा सगळा प्रकार समोर येऊ शकेल. मात्र प्राथमिक रिपोर्टमध्ये सुद्धा संशयास्पद असं या ठिकाणी अहवाल आहे आणि त्यामुळे आता याची गंभीरपणे चौकशी करणं गरजेचं आहे. मात्र ते होताना दिसत नाही आहे. गेल्या 1 वर्षापासून सातत्यानं तक्रारी होत असताना सुद्धा याकडे प्रशासन हे का टाळाटाळ करत होतं हेच खरं संशयास्पद आहे. यामध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकारी सहभागी आहेत का असाही प्रश्न यामध्ये आहे. बहुतांशी आपण जर बघितलं तर या तक्रारी अगदी मुख्यमंत्री, महासंचालक, तुरुंग महानिरीक्षकांपर्यंत गेलेल्या आहेत, राज्यपालांकडे सुद्धा गेल्या आहेत, तरी या ठिकाणी चौकशी का होत नाही? तर याचा अर्थ हा आहे की यामध्ये नक्कीच काळाबेरा आहे. याचे कुठलेही रेकॉर्ड यांनी या ठिकाणी ठेवलेले नाहीत. सीसीटीव्हीचं फुटेज त्यांच्याकडे आहे की नाही हे सुद्धा या ठिकाणी अजूनपर्यंत समोर आलेलं नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये हा सगळा उलगडा झाल्यास आणि हा पोस्ट विसेराचा रिपोर्ट आल्यास यामध्ये अनेक गोष्टी समोर येऊ शकते. नक्की. धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.